रक्तगटामध्ये फेरफार करून ह्या ज्या केसमध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेत त्यांच्याकडनं लाखो रुपये पोलिसांनी ज्या प्रकरणामध्ये जप्त केले. पण अजय तावरेंचे हे प्रकरण काही एक नाही आहे. ह्याच्यापूर्वी अजय तावरेवर बरेच आक्षेप आले होते. आज जी निवड समिती आली त्यांना मी भेटलोय आणि त्यांना हे सांगितलं की ह्या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका. हा सर्व समाजाचा विषय, हा देशातील प्रत्येक नागरिकाचा विषय आणि लवकरात लवकर ही चौकशी समितीची तुम्ही अहवाल देवा. चुकीच्या माणसाला सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली. ह्याच्यामध्ये जे अजय तावरे ते पूर्वी किडनी प्रकरणामध्ये त्यांच्यावर आक्षेप होते त्याच्या चौकशीचं काय झालं ह्याचीही माहिती मी दोन दिवस झाले घेतोय. आणि ह्याच्यामध्ये निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत ही चौकशी नेमली होती त्या अहवालाचं काय आलं मला माहीत नाही. आणि आता ह्या सगळ्या प्रकरणात आपण बघितलं तर मागच्या वेळेला ललित पाटील प्रकरणामध्ये ह्या ससूनमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, एवढा गैरप्रकार झाला, ह्या ससूनमधनं अंमली पदार्थ विकली गेली, त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आणि ही सगळी संशयाची पाल डॉक्टर संजीव ठाकूरांकडे येत होती. आणि मग पोलिसांनी त्याच्यामध्ये एक वळण काढलं, एक वेगळा मार्ग काढला आणि शासनाकडे हे प्रकरण पाठवलं. संजीव ठाकूरला अभय द्यायचं काम पोलिसांनी आणि शासनाने केलं. आमची मागणी हीच होती की संजय ठाकूरांच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी गुन्हेगार जोपासले जातात. ललित पाटील सारखी संस्कृती या ठिकाणी होऊन आईश आरामामध्ये अंमली पदार्थ विकले जातात हे प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे. तरी या प्रशासनाला या शासनाला जाग आली नाही. जे डॉक्टर अजय तावरे एका मंत्र्याच्या जवळचे असल्यामुळं त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्ची बसण्याला किंवा बदली होण्याला कुणी त्याला त्याच्यावर कारवाई नाही केली. आणि हे करत असताना रात्री 2 वाजता हा अजय तावरे सारखा अधिकारी येतो आणि ब्लड रिपोर्ट चेंज करतो म्हणजे किती भयानक गोष्ट आहे. आणि ही गोष्ट पूर्वी सिनेमामध्ये बघायचो आम्ही की एखाद्या सिनेमामध्ये एखादं प्रकरण असेल की मग त्याच्यामध्ये डॉक्टर बदल करणार, पोलीस अधिकारी करणार. आता तेच पिक्चर आठवायला लागले आणि हे सगळे पिक्चर आता आपल्याला दिसत आहेत. एक रक्तगटच बदलतात, जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात. हे मी पहिल्या दिवसात सांगतो की रक्तामध्ये फेरफार झाली. आणि मला अनेक नेत्यांनी, भाजपचे नेते असतील, काही माझे विरोधक असतील, ह्यांनी म्हटले की दंगेकर हा स्टंट करतो, ड्रामा करतो. पण आता त्यांना माझी ह्याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलंय की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो. आम्ही पुणेकरांसाठी लढतोय, देशातल्या प्रत्येक ही म्हातारी मेलेलं दुःख नाही पण का सोकळणार नाही पण हे माझं म्हणणं आहे पहिल्यापासून. त्याच्या तर आता त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे तर निपक्षपातीपणे चौकशी होईल असं वाटतंय. ह्याच्यामध्ये जे म्हैसकर साहेब आहेत हे चुकीचंच वागतात. ते ह्याच्या ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि ह्यांनी ह्या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा पाठीशी घालण्याचं काम केलंय. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे पण आम्ही विनंती केली सगळ्यांच्या वतीने आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला विनंती यासाठी करतो की आमच्या पुणेकरांसाठी तुम्ही काहीतरी चांगला निर्णय घ्या. आणि हे सगळं सडलेलं किडलेलं शासन आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला बदल दिसत नाही. पण शेवटी सिस्टीमच्या बरोबर आम्हाला जावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं आणि बोलल्यानंतर त्यांचे सगळे आम्ही आरसे दाखवतोय. किडनी रॅकेटमध्ये बी तो अजय तावरे होता. त्याच्यामध्ये आमचे पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करीचा मुद्दा मांडला अधिवेशनात आणि या अधिवेशनात मुद्दे मांडून सुद्धा गिरीश महाजनांचं उत्तर त्याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे असतील, आमदार अमोल मटकरी असतील, आमदार सतीश चव्हाण असतील, यांनी ह्याच्यापुढे त्या सगळ्या खात्यामध्ये आपले प्रश्न उत्तरे केले. आणि शेवटचं त्यांचं उत्तर आहे गिरीश महाजनांचं की या सगळ्या प्रकरणात काही दोषी नाहीत आणि नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता आमचं एक म्हणणं की या सिस्टीमला कुणीतरी जागेवर आणलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जे प्रमुख लगेच मग गृह खातं असेल, वैद्यकीय खातं असेल, या सगळ्या खात्यातल्या लोकांनी एकदा बसा आणि आमच्या पुणेकरांना द्या आणि या पुण्याचं इतिहासात जी वैभवशाली इतिहास आहे हा पुसू नका. ह्याच्यासाठी ही पब संस्कृती मिटली पाहिजे, अंमली पदार्थ मिटले पाहिजे, हुक्का पार्लर संपलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही चुकीच्या परवानग्या देताय आणि पुणे शहरांच्या कुटुंबाला तुम्ही धारेव धरण्याचं काम ह्या सिस्टीममधनं करताय ते करू नका अशी आम्ही विनंती केली. आज या ठिकाणी जे लवकरात लवकर हा जर आला नाही
तर लोकशाही पद्धतीने आम्ही या ठिकाणी परत आंदोलन करायला तयार आहे. बामसेचे महाराष्ट्राचे हे आलेले आमचे विजू भाऊ खरत, आम्ही सगळी मंडळी ही समाजासाठी काम करणार आहेत आणि आम्ही ह्यामध्ये महाराष्ट्रभरात मोठं आंदोलन घेणार. याच्यामध्ये हसन मुस्लिम ज्येष्ठ नेते ते का राष्ट्रवादी सोडून पळून गे आपल्या सगळ्यांना माहिती, कशाला गेले हे आपल्याला माहिती, ही वस्तुस्थिती. पण ते आदरणीय, मी त्यांना काल विनंती म्हणजे तुमच्या माध्यमातून विनंती करतो, मी माफी नाही दंडवट करणार, पाया पडल त्यांच्या. पण ते कधी पडल की आमच्या पुण्यामध्ये पॉप संस्कृती संपली तर मी ते म्हणते त्याच्या पाया पडल. आणि ते तर पाया पडण्यासारखंच व्यक्तिमत्व आहे. पण ते का गेलं हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे त्यांनी माफी नाही, पण मला हे माफी मागण्यामध्ये ते म्हणले की मी आब्रू नुकसान भरपाई दावा दाखल करतो, माझ्याकडे काय द्यायला त्यांना, त्यांनी करावे. आणि शेवटचं त्यांचे काय मला कोर्ट सजा देईन ते मी जेलमध्ये काढा, हे मी त्यांना यातनं विनंती. म्हैसकरांवर कारवाई करा, म्हैसकर महत्वाचे आहेत. आणि दुसरं असं, आजच्या पोलिसांनी सांगितलं की एका लोकसेवकाच्या सांगण्यावरून तावरे नाही सॅम्पल बदल, तो लोकसेवक कोण आहे नेमका? बघा आता चौकशीला जो अधिकारी आता आहे त्याचे मी मनापासून आभार मानेन, कारण त्यांनी आतापर्यंत तपास बऱ्यापैकी आणलाय. पण ह्याच्यामध्ये त्याच्यावर आता आजपासून कालपासून कोणाकोणाचा त्याच्यावर प्रेशर येत आहे हा महत्वाचा भाग आहे. आणि याच्यामध्ये प्रेशर न येता सखोल चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पण हे माझं मत आहे. आणि याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये काम करतात. हे अग्रवाल कुटुंब डिफॉल्टर कुटुंब आहे, त्यांनी अनेक माया गोरगरिबांच्या जमिनी काय खून केले, अनेक प्रकारे ह्या अग्रवाल परिवाराने ह्या पुण्याला वेठी झालेलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडे बी हे सगळं लक्ष द्यावं. आणि याच्यामध्ये ज्यांनी आता तपास अधिकारी धन्यवाद ह्याच्यासाठी देईल की आतापर्यंत तपास जिथपर्यंत बऱ्यापैकी चाललाय पण त्याला गती द्यावी आणि हा त्यांच्या खुर्चीला त्यांनी न्याय द्यावा अशी मी बोलतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.